लाभार्थ्यांना मिळणार 18,000 रुपये, होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प बजेट हे जाहीर झालेलं आहे. या बजेटमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत ते आपण पाहूया. तर घरावरील सौरऊर्जा यंत्रणेद्वारे मिळणार मोफत वीज, या प्रकल्पाच्या माध्यमातून 1 कोटी घरांना दरमहा 300 रुपयेपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. ही योजना अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक दिवशी सुरू झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या संकल्पाला अनुसरून आहे. या योजनेमुळे होणारे अपेक्षित फायदे: सौर ऊर्जा असलेल्या घरांसाठी वार्षिक 15,000 ते 18,000 रुपयापर्यंत बचत आणि उर्वरित वीज विक्रेत्यांना विकूसुद्धा शकणार आहोत. इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग, जोडणी आणि देखभालासाठी तरुणांना रोजगाराच्या संधी, पुरवठा आणि जोडणीसाठी मोठ्या प्रमाणात विक्रेतेसुद्धा या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आता येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधले जाणार आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू होणार आहे. तसेच सोलर योजनेतून 1 कोटी नागरिकांना मोफत वीज दिली जाणार. 9 ते 14 वर्षाच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार. मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार, स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार. 7 लाखाच्या वार्षिक उत्पादनावर कर भरावा लागणार नाही. तर अशा प्रकारे या महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.